साईमय सकाल मंडली नाश्त्याला काय नाही का कोणी व्हेज वाले पब बनवले कसं लागतं एक नंबर कुठली पण पालखी असू दे पीर बाबा दरगाशी पालखी थांबतयच तिरंगा बघ वंदे मातरम गुलाब जाम तलतय चिन्नू मिन्नू बाबा तुला किती वर्ष आली आपल्या दिंडी मध्ये साई सेवा साईमय सकाल मंडली कशात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असाल। तर आजचा आपला चौथा दिवस आहे दिंडीचा आणि आजची आमची वस्ती होती ती म्हणजे शाहपूरला हॉस्पिटल मध्ये। तर जसं कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही फुल धमाल केली त्या व्लॉग मध्ये, तर या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला तशीच मजा बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत राहा। तर चला नाश्त्याची सोय म्हणजे चालू आहे, नाश्ता बनवतात ते बघूया पहिल्यांदा आणि मग आपण चालायला सुरुवात करू। चला शाहपूरहून वस्ती आमची असणार आहे कसारा घाटाजवळ वस्ती असणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही जे नाश्ता सकाळी असेल सकाळी नाश्ता खर्डीमध्ये नाश्ता असणार आहे। आणि आमच्या आजचा नाश्त्याचं मेनू आहे की मेंदू वडा, मेंदू म्हणजे डोक्याचा मेंदू ना खायचा, आपल्याला पिठाचा मेंदू खायचा, खायला आणखी टेस्ट लागतो। आणि आमची पदयात्री तयार करण भुईर संदेश कोळी मंडळी या साईडला नाश्त्याची तयारी चालू आहे। आजचा मेनू आहे तो म्हणजे मेंदू वडा, मेंदू वडा होता नाश्त्याला। नाश्ता आपला किती वाजता? नाश्ता 7 वाजता। 7 वाजता आता डेली नाश्ता तुम्हाला 7 वाजता भेटतो। 7 वाजता आणि आज आपली वस्ती शाहपूरला होती। आता नाश्ता हाँ पुढे नाश्ता कुठे होणार आहे आपला? पीर बाबा दरगा तिथे नाश्ता होईल ना। चालेल चालेल। आणि आजची वस्ती कुठे असणार आहे आपली? आजची वस्ती कसारा घाटाच्या खाली। घाटाच्या खाली म्हणजे मंदिर वगैरे आहे काय? हे आहे आपला खांबा आहे, साई खांबा। साई खांबा म्हणजे साई वस्ती आहे। साई वस्ती। चालेल चालेल, धन्यवाद। नाश्त्याची तयारी होते, लवकरच आपण नाश्त्यावर भेटू। आधी चालायला सुरुवात करूया कारण पालखी पुढे गेली, जाम पुढे गेली, आम्ही जाम पाठीवर आलोय। तर चला आजचा प्रवास सुरू करूया। काय कोण कोथुंबरी कापतान, कांदा कापतान, खोबरा घेतान। ही कसली तयारी चालू आहे काका? सांबार आणि चटणी जी नाही खोबरा काय करतस? कसली तयारी कसली चालू आहे? चटणी बनवते खोबऱ्याची, खोबरा खिचडी। कोणाशी खावाला? तुला सांबार अशी सांबाराची काय मेंदू वड्याची, मेंदू वड्याची नाही खावाला, चटणी बनवते चटणी। या साईडला सांबार तयार आहे मेंदू वड्याची खायला। मस्त कलर आलेला आहे सांबारला आणि आया दिसतंय आपले नक्षी आया काय टाकते हो आया आये नाश्त्याच्या आधी ताव मारलाय बघ, चहाच्या टायमावरच मेंदू वड्यावर ताव मारलाय बघ। मेंदू वड नाश्त्याला तरी ठेवा,
चाहे टाइम खाता हो मस्त लगते चान चान मस्त लगता है बटाटी बर साईराम मंडली साईराम साईमाई सकाल मित्रांनो साईमाई सकाल साईराम 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 धीरज भोईर काय कसा काय झालाय एकदम फिट पाय पण दुखत नाही काय नाही एकदम मस्त एकदम फिट नाही चांगला आहे आणि आता आम्ही व्हेज लॉलीपॉप नाश्त्याला काय नाश्त्याला व्हेज लॉलीपॉप व्हेज लॉलीपॉप एक नंबर पब्लिक आपल्या दिंडीची सोय कशी वाटते कुठं काय बोलायची गरज नाही 100% काम आणि जेवणाची कशी काय सोय वाटते तुला जेवणाची सोय म्हणजे काय काल बघितलंस ना कशी चिल्ली चवदार चिल्ली चवदार राईस सर्व जे काय पाहिजे असेल ते पाण्याची बॉटल जागे जागे आणि आज वाटते चायनीज बनवणार आज काशील ते भेल खाणार सूप पिणार नूडल खाणार सर्व सगळं आहे ना फक्त वेज हा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आता हळूहळू सकाळ होत आहे आणि आपल्यासोबत आहे शशिकांत दादा आणि विशाल आहे आपल्यासोबत. तर शेवटच्या बावट्याचे पण पाठी राहिलो आम्ही. तर चला जाऊया पटापट आपल्याला नाश्त्याला पोहोचत आहे. चला ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. तर मंडळी आपल्यासोबत आता शशिकांत दादा आहे कोंढरीपाड्यातला. तर दादा तुला किती वर्ष आली आपल्या दिंडीमध्ये येऊन? मला 12 वर्ष पूर्ण झाली. हा 13वा वर्ष असेल. 12 वर्ष पूर्ण आली. हा 13वा वर्ष. तर कसा आहे तुझा एक्सपिरियन्स कसा आहे आपल्या दिंडीबद्दलचा? मस्त मजा वाटते. मी दरवर्षी ट्राय करतो काय असा वाटतो काय पुढच्या वर्षी नाही जाणार खूप त्रास राहील पण नाही एक्साइटेड पण असते ना बॉडी असं वाटत दिंडी कधी येणार पुढच्या वर्षी परत कधी येणार असं वाटतो इतकी मजा येते लागते ना आपल्याला आतुरता लागते कधी दिंडी मित्र मंडळी जवळ असतात तेव्हा मजा वाटतो असं वाटतो पुढचा वर्ष परत कधी येणार. ते विशाल आहे. विशाल तुला किती वर्ष आली आपल्या दिंडीमध्ये? तिसरा वर्ष आहे. आणि तुला कसं वाटतंय आपलं मंडळ? मस्त वाटते मस्त वाटते चालायला खूप. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. शहापूरचा मंडळी हा शहापूरचा मार्केट भरलाय सकाळी सकाळी. हा बघा भाजी मार्केट हा पूर्ण भरलेलं असतं. आम्ही जेव्हा दुपारी इथनं जातो ना तेव्हा भरलेलं असतं पण आता आम्हाला सकाळ सकाळी चाललोय आम्ही आता. नमस्कार साईमाई सकाल मंडळी. मग काय चाफे होत झोपलो? कुठला मंदिर आहे? हनुमंताचं मंदिर आहे. बजरंग बली की कोण पुत्र हनुमान की. तर मंडळी बरेच तासाच्या प्रवासानंतर आता पोचलोय आम्ही नाश्त्याच्या ठिकाणावर आणि आजचा सकाळचा नाश्ता असतो आपला पीर बाबा दरगार. पीरबाबा दरगाशी नाश्ता असतो आपली शेवटची मंडळी. आज शेवटच्या बावटी ते लांब होतो आणि आता आम्ही 9:30 पोचलोय नाश्त्याच्या ठिकाणावर. बघा पीरबाबा दरगा आणि गाड्या बिड्या लावल्या सगळे आता आराम करतान. अरे नाश्ता बिस्टा केला का नाही? का झोपलो? नाश्ता केला का नाही? नाश्ता केला का नाही? का झोपलो नुसत? नाश्ता दिला नाही. काय होता? मेंदूवर होत काय सांबार मेंदू वडे सांबार खाता होता. आलोय पीर बाबा दरगा.
इथनं जा गेली ना पालखी या रोडवरनं काही तर थांबतच, कुठली पण पालखी असू दे, पीरबाबा दर्गाशी पालखी थांबतच. चला बघा सर्वजण आराम करतात, नाश्ता करून. काय नाश्ता करताव? खाता का नेता? आता पावसाचा नेता एखादी पिता काय? आता 40 वडापाव झाले सध्या. 40 खाल्लं? किती जणांची? 10 माणसं 40 वडापाव. बाबा अजून 12 काय खाल्ले नाही? 12 सांगितले. सांगलं काय? सांगितलेले आहेत. मना मिळेल नाही, मना एक तर मिळेल नाही. तीन ठेवलेले आहे असं काय? चालेल चालेल. इथे काकी वडापाव बनवत आहे आमच्यासाठी. काकी दुकानाचं नाव काय? माऊली कृपा. माऊली कृपा नारळ पण आण बोलत आहे. पीरबाबाच्या बाजूला दुकान आहे. कधी आलं दिंडीला पायी चालत तर तुम्ही खाऊ शकता. नाही आता किती आले वडा पाव? 11 काय? साहेब नाव काय तुमचा? तेजस कोली. या या वडापाव खावाला या. आता किती खाशील वडापाव नक्की सांग? 3 खाले पुढं 2. बावा बावा कारण आम्ही नाश्ता जेवणाचं काय भरवत नाही. मंडळी आपल्या भारताचे शान तिरंगा बघा, मस्त फडकतोय तिरंगा. भारत माता की जय. वंदे मातरम. जय किसान. ओम साईराम. बोला साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ये काय बारीकपूर हाऊ? हे बघा ना बसलाय बारीक. हाज बारीक हाऊ कनाव बसलाय बघ. बालवद्यांचं पोर हे बघ. चिन्नू मिन्नू. चिन्नू मिन्नू बघ. चिन्नू मिन्नू मजा येते. तुम्ही कसली वाट बघताव? तुम्ही कसली वाट बघताव? काय चला मंडळी पोचलो आता खर्डीला. साई वस्ती आहे इथं. काही जण जेवतायत. साईराम साईराम. काही जण जेवतायत, काही जण आराम करतात. बरोबर आईल बर पुर टक्कून म्हणा. बघ सगळी आराम करतात, काही जण जेवतात. आणि या साईडला महिला मंडळ काय बनवता? गुलाबजाम. काय आण गुलाबजाम बघा. गुलाबजाम तलतय या साईडला बघा. गुलाबजाम संध्याकाळला जेवणाच्या टायमिंग वर. चालेल चालेल. बारीक बारीक मस्त लागतात. म्हणजे मोठं मोठं बरं लागतात पण बारीक असं खावाला मजा येते. खावाला मजा येते. हो चालेल 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 चालेल.
हात मोरलेला दाखव. पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला. पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला. साईची कला म्हणजे इथं चहा आहे. बोला बोला साई. म्हणजे साई आपले पायाला रुकतात पण साई आपला ठेपून घेतो. साईची कला काय सांगणार आपल्या हातात चालू होते ना. तर मंडळी जेवल्यानंतर आता थोड्या टायमाची आता 5 वाजलं, 5:30 आणि चहाची सोय केली आहे आपली मंडळाने. चहा पिता होता आपले सोबत आहेत. करावे गावातलं आणि आपला सोमनाथ दादा साई सेवक चहा एन्जॉय करता होता. त्याच्यानंतर आपली वस्ती कुठं आहे? कसारा घाटाच्या खाली म्हणजे साई वस्ती आहे काय? चालेल तिथं आपली वस्ती आहे. तर आता जाऊ हळूहळू वस्तीपर्यंत आणि संध्याकाळी आरती होईल. आणि असा म्हणजे दिवसभराचा असा आपला प्रवास असतो. या चापीवाला साईराम तर मंडळी बऱ्याच तासानंतर पोहोचलो आता वस्तीच्या ठिकाणावर घाटणदेवीच्या पायथ्याशी. साई निवारा आहे इथं साई वस्ती. तर पालखी वगैरे ठेवलेली आहे आणि आता नाश्त्याला चायनीज बनवलाय. नाश्ता म्हणजे स्टार्टर चायनीज आहे आणि मेन मेनू आहे तो वेगळा आहे. चला आता स्टार्टर बघूया का आहे ते. सूप आहे, सूप व्हेज सूप नाही व्हेज सूप आहे. व्हेज सूप लवकर सूप पिवाला आहे. सूप पिवाला आता आपण स्टार्टर बघितला. आता मेन कोर्स मध्ये नेहमीप्रमाणे गुलाबजाम आणि का भाजी कसली आहे? कसली? फरसबीची. फरसबीची भाजी आहे. दाल दाल आणि भात. दाल भात फरस भी नाही. आणि गुलाबजाम नाही. पापड आणि स्टार्टर सूप. सूप बनवलाय नाही? सूप बनवलाय. चालेल. तर मंडळी आपल्या सोबत आता आनंद बाबा आहे कोंढरीपाड्यातला. दरवर्षीप्रमाणे साई सेवा करायला आपल्या दिंडीमध्ये असतं. तर बाबा तुला किती वर्ष आली आपल्या दिंडीमध्ये साई सेवा करून? चालत आठ वर्ष आणि सेवा करून 4 वर्ष आहे. यो 14 वर्ष. आणि कसा असतो आपल्या दिंडीचा अनुभव? अनुभव चांगला. आणि पहिले तू चालत यावायचा असत तो कसा वाटायचा चालायला? बरा वाटायचं तरी. आता बरा वाटतं त्याच्याशिवाय. आता रोड पण चांगला झाला नाही? पहिला आम्ही तिकडून डोंगरातून डोंगरात शेवायचे नाही पहिले पालखी. आता रोड झाला म्हणून जास्त काय वाटत नाही. चालेल. साईराम. तर मंडळी आपल्या सोबत आता नक्षा आहे कोंढरीपाड्यातली आणि दरवर्षी प्रमाणे साई सेवा करायला आपल्या दिंडी मध्ये असते. तर आया तुला किती वर्ष आली? तवरीत मामाला झाली. बाबाला तवरीत म्हणावं. म्हणजे सोबतच येतो नाही बाबा आणि तू. आणि कसं वाटते आपली दिंडीमध्ये साई सेवा करून?
मस्त वाटते ना. चल ओम साई राम. आहे तुझं नाव काय? किसने आया? मंडळी आपल्या सोबत आता किसने आया आहे. किसने आया, तुला किती वर्ष आली आपल्या दिंडीमध्ये? 15 वर्ष. साई सेवा करून नाही आणि दरवर्षी तुम्ही अशीच सेवा करता नाही सर्व साई पदयात्रींची. चालेल ओम साई राम. आणि तुझं खरं नाव सांग. तारा महादेव कोळी. हा, तर तुला किती वर्ष आली? मला 15 वर्ष जास्त झाली. 15 वर्ष जास्त झाली असते ना. आणि दरवर्षी तू सेवा करायला जातेस ना. मग तुला कसं वाटते आपल्या दिंडीमध्ये सेवा करताना सर्व साई भक्तांची? मजा येते ना. काम करायला एक मजा येते ना. आमची ताकद आहे तवशर, आम्ही दिंडीला येणार. ताकद आहे तवशर येणार. बरोबर बरोबर. चालेल चालेल ओम साई राम. ओम साई राम. काकी तुझं नाव काय? रती. तुला किती वर्ष आली आपल्या दिंडीमध्ये? पहिल्यांदाच. पहिलाच वर्ष. मग कसं वाटलं आपल्या दिंडीमध्ये? आणि आपल्या दिंडीचे अध्यक्ष, तर आता आपली वस्ती कुठं आहे? कसारे घाटात. कसारा घाटाचे पायथ्याशी ना. आणि उद्या आपल्याला पूर्ण कसारा घाट चढायचा ना. आणि मग उद्या वस्ती कुठं असेल? वस्ती आपली इथं तातलीवाडी. तातलीवाडी म्हणजे तिथं काय राहण्यासाठी? राहण्यासाठी त्याचा पालखी थांबा आहे. पालखी थांबा आहे का? तुला दिंडीमध्ये आपल्या किती वर्ष आली? म्हणजे तुम्ही सुरुवात केली दिंडीची? 27 वर्ष झाली सुरुवात करून नाही. आणि पहिले आपली दिंडी ट्रॉम्बे मधून जायचं ना. मग तेव्हा कसा अनुभव होता आणि आता कसा अनुभव आहे? आता आपल्या हातात आले. आता म्हणजे कसा अनुभव म्हणजे काय, जसा मुलं येतात बरोबर, चालतात व्यवस्थित बरोबर, आणि आपल्या सेवा करायला सर्व सहकार्य करतात, त्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं. चालेल चालेल ओम साई राम.